नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सी 24 तासच्या प्लास्टिक बंदीच्या बातमीचा दणका, नगरपालिका प्रशासन झालं खडबडून जाग, पथक तयार करून कारवाईला झाली आहे सुरुवात। नांदेड येथील शिव अॅग्रोटेक इथे अकोल्यावरून आलेलं जानवी 88 नावाचं बोगस सोयाबीन बियाणं जप्त। सांगलीमध्ये नागरी सुविधेसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती नागरिकांनी काढला लोटांगण मोर्चा। आणि विदर्भाचा अवलिया कलाकार शुभम आणकर याच्या हस्तकलेनं पडतीये सर्वांनाच भुरळ, बांबूच्या कलाकृतीमधनं अप्रतिम कलेचं प्रदर्शन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिक द्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत, पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्र शासनानं प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला आणि सर्वत्र या निर्णयाचं पालन करण्यात येत आहे, मात्र राहुरी नगर परिषदेनं या आदेशाची पायमल्ली केली। सी 24 तास वृत्तवाहिनीनं ही बातमी प्रसारित केली आणि त्यानंतर तात्काळ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी कारवाईचे आदेश दिले, तर पथक तयार करून कारवाईला सुरुवात देखील करण्यात आली आहे। सी 24 तास वृत्तवाहिनीच्या माध्यमामधनं प्लास्टिक बंदीची बातमी प्रसारित करण्यात आली होती। या बातमीची दखल घेत राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी 26 जून रोजी कुमावत, फडके आणि मोटे या 3 पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये दंड करून शहरामध्ये काही दुकानदारांना दंड करून कारवाई केली आहे। तर पूर्व शॉपी इथे धाड टाकण्यात आली, मात्र त्या ठिकाणी कोणतीच प्लास्टिकची वस्तू दिसून आली नाही आहे। महाराष्ट्र शासनानं 23 जून रोजी प्लास्टिकच्या मालावरती बंदी घालून 5,000 रुपये दंडाची तरतूद केली आहे। राज्यभरामध्ये दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे, मात्र राहुरी नगर परिषदेनं कोणतीच कारवाई केली नव्हती। शहरामध्ये सर्रासपणे प्लास्टिकच्या वस्तू आणि पिशव्या वापरल्या जात होत्या। या संदर्भात सी 24 तास वृत्तवाहिनीच्या माध्यमामधनं बातमी प्रसारित करण्यात आली। या बातमीची दखल घेत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पालिका कर्मचारी सुनील कुमावत, सुनील फडके आणि सुरेश मोटे यांना प्रत्येकी 5,000 रुपये दंड केला आहे। तसेच कर्मचाऱ्यांचं पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार पालिकेमधील पापडीवाल सुनील कुमावत, राजेंद्र खंगले सुनील फडके, राजेंद्र जाधव, सोमनाथ लोखंडे शिरसाट, सुधीर वैद्य, लखन सरोदे, अफजल पठाण, संतोष बिंदवाल, पप्पू जाधव, दिगंबर शिंदे आदीच्या पथकानं शहरामधील बालाजी प्लास्टिक हाऊस, अजिम किराणा स्टोअर, ओमराज प्रोव्हिजन, राका किराणा स्टोअर, एवन किराणा स्टोअर आदी दुकानांवरती कारवाई करून प्रत्येकी 5,000 रुपये दंड वसूल केलाय। मात्र शहरामध्ये बऱ्याच दुकानामध्ये अद्याप प्लास्टिकचा माल विकला जातोय। पान दुकानामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, तर बडीशोप पान मसाला आदींच्या छोट्या प्लास्टिकच्या पुड्या विकल्या जात आहेत। तर नागरिकांच्या हातामध्ये देखील सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्या दिसत आहेत। राहुरी नगर परिषदेनं अशीच कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। आज राहुरी नगर परिषदेतर्फे प्लास्टिक वापर करणाऱ्या सर्व दुकानदारांना यापूर्वी सूचना दिलेल्या होत्या की प्लास्टिक वापरू नये म्हणून, परंतु आजही काही आम्ही व्हिजिट दिली असता आम्हाला 5-6 दुकानामध्ये प्लास्टिक आढळून आलं होतं। त्याच्यामध्ये प्लास्टिक पिशवी, प्लास्टिकच्या ग्लासेस, चमचे, स्ट्रॉ वगैरे, पत्रावळी या ज्या आम्ही जप्त केलेले आहेत आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे। तरी सर्व दुकानदारांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपल्या दुकानातील प्लास्टिक कॅरीबॅग्स ह्या नगरपालिकेकडे जमा करून टाकावं व दंडात्मक कारवाई टाळावी, हे आमच्याकडनं नगरपालिकेची विनंती करण्यात येत आहे। राहुरी नगर परिषदेतर्फे 5 दुकानावर कारवाई करण्यात आलेली आहे। प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लासेस, थर्माकॉल, चमचे, पत्रावळी, तर इथून पुढं पण कारवाई चालू राहणार आहे। तर सर्व दुकानदारांना विनंती आहे की त्यांनी आपल्या दुकानात असलेल्या प्लास्टिकच्या ज्या काही वस्तू असतील त्यांनी मनोज साळवे सह सतीश फुलसमदार सी 24 तास राहुरी।
खेडशिवापूर टोल नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागनं भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं जोराची धडक दिली आहे. यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3 महिलांसह कारचालकाचा मृत्यू झाला. पुणे बेंगळूर महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागनं भरधाव वेगानं आलेल्या कारनं धडक दिली, त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3 महिलांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचालक ओंकार पोळ याच्यासह अरुणा भोसले, उज्ज्वला सणस आणि अश्विनी अस्वले या चौघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यावरनं साताऱ्याला जाणाऱ्या आयटेन कारमध्ये कारचालक ओंकार पोळ याच्यासह अरुणा भोसले, उज्ज्वला सणस आणि अश्विनी अस्वले या 3 महिला प्रवास करत होत्या. खेडशिवापूर टोल नाक्यापूर्वी 500 मीटर अंतरावरती एक ट्रक उभा होता. दरम्यान कारचालक ओंकार पोळ याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि ही कार ट्रकवरती पाठीमागनं जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की ही कार ट्रकमध्ये जाऊन फसली. या कारला क्रेनच्या सहाय्यानं ओढून काढावं लागलंय. कार चालकासह जखमी झालेल्या 3 महिलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलंय. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सांगली इस्लामपूर रोडवरती भरधाव वेगानं येणाऱ्या कांद्याचा ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरामध्ये घुसून घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालंय. या अपघातामध्ये ट्रकमध्ये बसलेला शेतकरी देखील जखमी झालाय. सांगली इस्लामपूर रोडवरती भरधाव वेगानं येणारा कांद्याचा ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरामध्ये घुसला. यावेळी घराचे आणि गाडीचं मोठं नुकसान झालंय. या ट्रकमध्ये बसलेले शेतकरी देखील जखमी झालाय. नगर बीडवरनं कांदा घेऊन ट्रक सांगलीमध्ये सौद्याला निघाला होता. यावेळी हा अपघात झालाय. त्यामध्ये एक ओमणी आणि एक मोटरसायकल याचा चक्काचूर झालाय, तर एक म्हैस देखील मेली आहे. सकाळी 6 वाजता वसंत जाधव यांच्या घराची भिंत आणि शौचालयाची भिंत तोडून हा ट्रक आतमध्ये घुसला. यावेळी ट्रकमधील कांदा उत्पादक शेतकरी अनिल रामदास हे जखमी झाले आहेत, तर ट्रकचालक बंडू मोरे हा फरार झालाय. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर मानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE, DTE, MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी काळामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90%पेक्षा जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000 जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जनरल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 95%पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागामधनं महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बससेवा. प्रवेश देणं सुरू, आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता: श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 95 95 94 01 95, 99 23 59 15 55 आणि 99 23 59 25 55.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड येथील शिवा ॲग्रोटेक इथे अकोला इथून आलेला सोयाबीन बियाणं 44.08 हे जप्त करण्यात आले. सध्या पेरणीच्या कामाला वेग आला, याचा फायदा घेऊन काही बोगस कंपन्या आणि व्यापारी शेतकऱ्यांना बुडवण्याचा विचार करतात, त्यामुळे हा माल रोखण्यात आलाय आणि कृषी विभागानं तो तपाससाठी पाठवला आहे. नांदेड येथील शिव ॲग्रोटेक इथे अकोला येथील जानवी कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांच्या 4000 बॅग्स शेतकऱ्यांना विकण्याच्या उद्देशानं पाठवण्यात आल्या होत्या, पण नंतर हे सोयाबीन बियाणं बेकायदेशीर असून बोगस असल्याचा संशय आल्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो माल रोखण्यासाठी सोयाबीनच्या बॅग तपासणीसाठी परभणी कृषी विद्यापीठ इथे पाठवले आहेत. त्यामध्ये 398 बॅग कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यात. आणखी काही बियाणांचे बॅग्स नांदेड जिल्ह्याच्या कंधार, लोहा, उमरी, देगलूर या तालुक्यामध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत. जेव्हा हे बियाणं शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम आहे असं सांगण्यात येईल, तेव्हाच या बियाणांचा शेतकऱ्यांनी वापर करावा. तोपर्यंत हे बियाणं वापरू नये असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलंय. आता जानवी 88 बियाणं अकोला कंपनीचे मालक आणि व्यापारी यांच्यावरती कायदेशीर कारवाई काय होईल हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अकोला जानवी सीड्स कंपनी अकोला से यहां पे आया हुआ था. उसके इन्फॉर्मेशन मिलने के बाद 15 तारीख को हम यहाँ डिस्ट्रीब्यूटर के पास गए. वहाँ पे जाने के बाद में पता चला कि 44.08 बैग यहाँ पे नांदेड ज़िले में आ गई है. उसमें से 398 बैग यहाँ पे वो डिस्ट्रीब्यूटर के पास मिले हमको शिव एग्रो सेल्स में. तो वो शिव एग्रो सेल्स में हमने 398 बैग को इमीडिएट स्टॉप सेल दे दिया, और जो बाकी जो बैग है करीबन 4000 बैग जो है इतर तालुका में गया था, जैसे कि देगलूर, नायगांव, उमरी, कंधार, लोहा, तो वो हमारे तालुका इंस्पेक्टर को हमने बता दिया था कि भाई उसी दिन स्टॉप सेल कर दो बोल के. तो उस तरह से 910 बैग जो है इतर तालुका में उसी दिन 15 तारीख को स्टॉप सेल हो गया. और जो बैग करीबन 3000 के आसपास बैग जो है वो शेतकरी ले चुके थे, काश्तकार ले चुके थे, तो उनको हमने आह्वान कर दिया और वो तालुका के डीलर्स को भी बता दिया कि भाई वो बैग आप मंगवा लो और शेतकरी को बता दो कि भाई ये बियाना संशयास्पद है, तो उसको लगाने का नहीं है, पेरने का नहीं है. इस तरह से हमने उनको बता दिया था. हाँ, इस प्रकार की कार्रवाई हमारे विभाग से हो गई है. और स्टॉप सेल देने के बाद हमने उसके सैंपल भी ड्रॉ कर दिए और करीबन 18-19 तारीख के आसपास वो सैंपल भी हमने परभणी को भेज दिए. अभी वो सैंपल के रिजल्ट आने के बाद में पता चलेगा कि बियाना कितना बियाना सदोष है कि नहीं, वो पता बाद में चलेगा. लेकिन वो संशयास्पद बियाना है बोल के हमने उसको स्टॉप सेल कर दिया है ताकि शेतकरियों का नुकसान न हो. मजर शेख, C24 तास, नांदेड. विविध खात्यांना जिल्हा नियोजन समितीकडनं निधी देण्यात येतोय, तो निधी त्या कामांसाठी खर्च न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय असं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलंय. पुण्यामध्ये विधान भवनमध्ये गिरीश बापट यांच्या हस्ते बैठक संपन्न झाली आहे, त्यावेळी ते बोलत होते. विधान भवन इथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. यावेळी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, आमदार, खासदार उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये विविध विभागाकरता राज्य, केंद्र सरकार, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधनं निधी दिला जातोय, पण तो निधी अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे त्या विकास कामांकरता खर्चच होत नाही आहे. कृषी विभागाचा 8 कोटी, दलित आदिवासी विभागाचा 75 लाख, ITI करता 4 लाख, केंद्राकडनं विद्यार्थ्यांच्या फी करता देण्यात आलेले 2 कोटी असा निधी खर्च न केल्यामुळे तो परत गेलाय. त्यामुळे जे अधिकारी यामध्ये वेळकाढूपणा करतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. 10 दिवस अगोदर नियमाप्रमाणे सगळ्यांना कळवलं होतं, आढावा घेतला, खर्च किती रकमा झाल्या आहेत. मुळामध्ये एक असं आत्ता लक्षात आलं की प्रशासकीय मान्यतेकरता वेळ लागतोय, आणि हा वेळ जो लागतोय हा 4-5-6 महिन्याचा आहे. आणि त्याच्यामुळे पुढची जी प्रक्रिया आहे, तांत्रिक मान्यता असेल, टेंडर काढणं असेल, वर्क ऑर्डर देणं असेल,
प्रत्यक्ष कामाची सुरुवात असेल, याला उशीर होतोय. आणि म्हणून जिल्हा परिषदेचे CEO आणि कलेक्टर आणि DPO यांच्याशी बोलून आता असं ठरवलं आहे की चारही डी जनरल असेल दर महिन्याला आढावा बैठक घ्यायची, त्या त्या खात्यापुरतीच मर्यादित, त्याला लोकप्रतिनिधी नाहीत. आणि प्रशासकीय मान्यता जुलैपर्यंत सगळ्या पूर्ण करायच्या, कारण नंतरची प्रक्रिया असते टेंडरमध्ये, विशेषतः जर 3 टेंडर आली नाही तर परत टेंडर काढावं लागतं, परत त्याला महिन्याची मुदत द्यावी लागते. आणि म्हणून प्रशासकीय मान्यता गतीने मिळण्याकरता नियोजन केलं आहे. नंबर एक, मी काल आढावा बैठक घेतली, त्याच्यामध्ये अखर्चित निधी काही राहील, एकंदर DPCची तुलना करता काही फार आहे असा नाही, पण आहे तोही काही राहायला नाही पाहिजे असं पालकमंत्री म्हणून माझं मत आहे. उदाहरणार्थ नगरपालिकांना दिलेले दलित वस्ती सुधारणेचे पैसे साधारण 1.25 कोटी प्रत्येक नगरपालिकेला दिले, तरीही त्यातले 75 लाख रुपये सरेंडर करावे लागले. हे जर आधी नियोजन झालं असतं तर हे 75 लाख रुपये काही लोकांना अजून 10-15 लाख रुपये वाटून देता आले असते, किंवा एखादा चांगला प्रकल्प राबवता आला असता. ही काळजी पुढच्या वेळेला घेतो आहे. अखर्चित निधीचं प्रमाण एखादा 1.5% आहे टोटल आमच्या DPCच्या स्पॅनच्या, पण ती संख्या 9-10 कोटीवर जाते. वेगवेगळी कारणंही आहेत त्याला, पण ती कारणं जी आहेत ती दूर करून हा निधी खर्च व्हावा म्हणून ह्या वर्षीला 100% आमच्याकडे 2 प्रकार असतात. एक, आपण पैसे खर्ची टाकल्यानंतर तेवढेच लिहितो, रिअप्रोप्रिएशनमध्ये बदल करतो. तर रिअप्रोप्रिएशनचा बदल सोडून मूळ प्रकल्प जेवढ्याचा होता, गरज भासली तर तो देऊ आणि तो देतो, पण त्याची देखील चर्चा झाली. अगदी एक साधा विषय सांगतो की ITI-मधली मशिनरी दुरुस्त करण्याकरता 8 लाख रुपये होते, 100% पैसे परत गेले. मी विचारलं का परत गेले, ITI बरीच आहेत, हे आहेत, कुठेतरी 1, 2, 3 ठिकाणी 2-2.5 लाख रुपये तरी तुम्ही देता आले असते तुम्हाला. आणि म्हणून ज्यांनी गेल्या वर्षी पैसे खर्च केले नाहीत त्यांचं परफॉर्मन्स ऑडिट घेऊन चौकशी करून त्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कृषी खात्याचेही असेच 7-8 कोटी रुपये परत गेले, दलित वस्तीचे 75 लाख गेले, ITIचे 4 लाख गेले. फीच्या करता जे पैसे केंद्र सरकारकडनं येतात त्यातले 2-1 कोटी रुपये परत गेले. त्याच्यात संस्था चालकांना ते पैसे द्यायचे असतात, त्याच्यात राज्य सरकारने ऑनलाईन करता जी एजन्सी नेमली त्याचा थोडा प्रॉब्लेम आला. या सगळ्या अखर्चित निधीत GST पण प्रॉब्लेम आला बऱ्याच ठिकाणी. 5-6 महिने मला वाटतं आपलं त्याच्यात ठरत नव्हतं, आणि सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं होतं की आम्हाला GST बाबतीत क्लॅरिटी द्या म्हणून. तो आता प्रश्न बाजूला झाला आहे. आणि म्हणून अखर्चित निधी ज्या खात्याकडून राहील त्या खात्यातल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. बजरंग दल आंबेगाव तालुका आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा उत्सव माळुंगे पडवळ इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त माळुंगे गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. बजरंग दल आंबेगाव तालुका आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा उत्सव सोमवारी 25 जून रोजी माळुंगे पडवळ इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये बजरंग दल आंबेगावच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. प्रथम सकाळी 9 वाजता गावामध्ये मोफत नेत्र आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 75 रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आलं. सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पारंपरिक पद्धतीनं दुग्ध अभिषेक घालून पूजन करण्यात आलं. त्यानंतर पुजारी योगेश मावसकर यांच्या मंत्रघोषामध्ये शस्त्रपूजन आणि राज्याभिषेक सोहळा पार पडलाय. सायंकाळी 5 वाजता मर्दानी खेळ आणि पारंपरिक ढोल ताशा पथकाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शिवव्याख्याते बाजीराव महाराज बांगर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक करण्याची गरज का होती या विषयावरती व्याख्यान झालंय.
या शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल, आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, माळुंगे गावाचे सरपंच तुकाराम आवटे, बाबाजी चासकर, डॉक्टर दत्ता चासकर, बजरंग दल आंबेगाव तालुका अध्यक्ष संतोष खामकर, माऊलीनाना बोराडे, गणेश गाडे यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिवप्रेमी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. अशा परिस्थितीमध्ये त्या बाळ मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, परंतु त्याच्या मनामध्ये आध्यात्मिक शक्ती असते, भगवंताची कृपा त्याच्या पाठीमागे असते, ते छत्रपती शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाही. त्यांच्या हातातील तलवार मेळ्यातून सब दिशी बाहेर आली आणि त्या कसायचे दोन्ही हात कलम केले गेले आणि त्या ठिकाणी त्या गायीचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी बाल वयामध्येच त्या ठिकाणी केलं. गायीचं रक्षण केलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आज एका गायीचं रक्षण केलंय, परंतु हे संपूर्ण हिंदुस्थान मध्ये जर बघितलं तर आज कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये गो हत्या चालू आहे. आमच्या माता भगिनींच्या आबरूची हिंडवणे रस्त्यावरती वेशीवरती हरवी टांग दररोज टांगले जात आहेत, आया बहिणींची आबरू लुटली जाते, दररोज हे लोक आमचे मंदिर काय वाचवण्याच्या नंतर काय होणार? तर ही परिस्थिती कोण थांबवणार? जर ही परिस्थिती थांबवायची असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, ही परिस्थिती जर आपल्याला थांबवायची असेल तर ह्या भूमीमध्ये पुन्हा एकदा हिंदूंचं राज्य आणावं लागेल, आणि जर आम्ही हिंदूंचं राज्य स्थापन करू शकलो तर ह्या सर्व समस्या सुटतील. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी रायडेश्वराच्या मंदिरामध्ये 525 मावळ्यांच्या मदतीने आपल्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी करून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. आज बऱ्याच ठिकाणी गोहत्या बंदी कायदे आहेत, परंतु सातत्याने गोहत्या होत आहेत. आज जर बघितलं तर भारत जगामधील अग्रगण्य देश आहे हा गो मांस निर्यात करणारा, म्हणजे गायी सुरक्षित नाही, आमची माता सुरक्षित नाही. आज जर बघितलं तर सरकारने अनेक आमची मंदिरं ताब्यात घेतलेली आहेत आणि ह्या मंदिरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे माझ्या बांधवांनी, म्हणजे आज आमची मंदिरं सुद्धा सुरक्षित नाही. सरकारने मंदिरं ताब्यात घेतली आणि जिथे ज्यांना देवाची भक्ती माहिती नाही, ज्यांना धर्म माहिती नाही, ज्यांना अध्यात्म माहिती नाही, असे पुजारी त्या ठिकाणी नेमण्याचं सरकारचं कारस्थान आणि त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. ज्याला भगवंत जर मान्य नाही असे पुजारी तिथे गेल्याच्या नंतर तो भगवंत त्या मंदिरात राहील का मला तुम्ही सांगा. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती आज पुन्हा एकदा ह्या भूमीमध्ये निर्माण झालेली आहे. त्यावेळेस किल्लेदार होता फिरंगोजी नवसा, परंतु त्यावेळेला महाराज त्या ठिकाणी पन्हाळ्यावर नजर कैद्यामध्ये असताना देखील यांनी आपला किल्ला लढवला. पण त्यावेळेला फिरंगोजी जिजाऊ साहेबांच्या आदेशानुसार आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दमंडी दिली होती, काही हेर पाठवले होते आणि सांगितलं शाहिस्तेखानाची काही माणसं येते आपले जाण्यावर लुटून येते. परंतु त्यावेळेला आमच्या रंगोजी नरसाळ्याने असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे जो मुलूक होता त्याला चाकण 84 त्यावेळेला संबोधलं जायचं आणि त्या चाकण 84 मध्ये आपला मुलूक देखील त्यामध्ये येत होते. अगदी जुन्नरच्या बॉर्डर पर्यंत ते चाकण 84 हद्द होती. आणि त्यावेळेस रंगोजी नरसाळ्याने सांगितलं, आऊ साहेबांचा असा आदेश आहे आपल्या ज्या काही किमती वस्तू आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल तेवढ्या घेऊन जायच्या, पण पाठीमागे जर दानावरील शिल्लक राहिली तर ती तशी सोडून जाऊ नका, ती दानावरील स्वतःच्या हाताने काडी लावून निघून जावं, त्याची राग झाल्याशिवाय पुढे निघू नका. का असं सांगितलं असतात? कारण याच्याबरोबर जी 1.5 लाखाची फौज आलेली होती त्या फौजेला खायला लागेल ना. आमचंच खाऊन तो आमच्यावरच रोग करणार होता, म्हणून आमचं त्याला खायला मिळालं नाही पाहिजे, म्हणून आपल्या बरोबर असलेली दानावरील नष्ट करून मगच तुम्ही निघायचं. पण कुठं निघायचं? जीव वाचून निघायचा होता, कुठं निघायचं? लपायला जागा नव्हती. आणि म्हणून आपल्या संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यातले, मग खेड तालुक्यातले असतील, आंबेगाव तालुक्यातले असतील, आता तालुका म्हटलं जातं त्यावेळेला परागणा म्हटलं जायचं, या दोन्ही परागणातली माणसं इथून पसार झाली. आणि ही पसार होऊन माणसं थांबली कुठं? ती भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये जाऊन थांबली. जोपर्यंत ह्या मोहीम सुरू होत्या तोपर्यंत आमच्या बापदादांनी आमच्या पूर्वजांनी मोठे जीव घेऊन भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये जीवन व्यतीत केलेलं आहे. अरे भूक लागली तर खायला अन्न नव्हतं, कंद मुळे खाऊ
खाऊन जसं प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाच्या वनवासामध्ये कंदमुळे खाऊन दिवस काढले, तसं आमच्या बापदादांनी आमच्या पूर्वजांनी 400 वर्षापूर्वी ते दिवस अनुभवलेले आहेत. तिथं जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी आपला जीव सांभाळलेला आहे. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. बेलापूर जिल्हा परिषद गटामधील सन 2014-15 सालामध्ये तीर्थक्षेत्र विकास निधी जिल्हा परिषद सेस या योजनेमधनं विरोबा मंदिर बांधणं, मारुती मंदिर, समाज मंदिर बांधण्याच्या कामामध्ये संगनमतानं घोटाळा करून शासनाचं नुकसान करण्यात आलंय. या प्रकरणाची चौकशी करावी सुधीर नवले यांनी तक्रार केली होती. चौकशी होऊन त्यामध्ये घोटाळा झाला असं समोर देखील आलं, मात्र प्रशासन कारवाई करण्यात टाळाटाळ करत आहे असा आरोप करत नवले हे नागरिकांच्या सोबत अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत. बेलापूर जिल्हा परिषद गटामधील सन 2014-15 सालामध्ये तीर्थक्षेत्र विकास निधी जिल्हा परिषद सेस या योजनेमधनं विरोबा मंदिर बांधणं आणि मारुती मंदिर, समाज मंदिर बांधण्याच्या कामामध्ये जिल्हा परिषद सदस्य शरद नवले आणि उपअभियंता खाजेकर, अभियंता विलास जगधने यांनी संगनमतानं बनावट कागदपत्रे तयार करून सुमारे 8 लाख रुपये शासनाचं नुकसान केलंय. या जागेमध्ये ही मंदिरं बांधण्यात आली आहेत, ती जागा खाजगी मालकीची आहे. त्या जागेचा 712 उतारा ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 वर वडिलोपार्जित आहे, मात्र पैसे हडप करण्यासाठी ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 हा बाहेरच्या बाहेर बनावट तयार करून ग्रामपंचायत जागेचं काम दाखवून पैसे हडपण्यात आलेत. मंदिराची कामं ही वर्गणी जमा करून झालेली आहेत. काम करतेवेळी ग्रामपंचायतला अंधारामध्ये ठेवून बनावट कागदपत्र तयार करण्यात आली. खोकलेवाडी येथील मारुती मंदिराचे शेती महामंडळ मालकीच्या जागेमध्ये बांधकाम करण्यात आलंय, यावेळी परवानगी घेतलेली नाही आहे अशी तक्रार नवले यांनी आपल्या सरकारवरती केली होती. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली होती आणि त्यामध्ये गडबड झाल्याचं आढळून आलं, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय दबावापोटी प्रशासन कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे असा आरोप करत अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर सुधीर नवले यांनी नागरिकांच्या सोबत उपोषण सुरू केलंय. बेलापूर जिल्हा परिषद गटामध्ये बेलापूर ग्रामपंचायतीत वीरभद्रेश्वर मंदिर आणि मारुती मंदिर असे 2 मंदिर तीर्थक्षेत्र विकास निधीतून जिल्हा परिषद सदस्याच्या सेसमधून 1-2 कामं 14-15 सालामध्ये घेण्यात आले होते आणि हे जे कामं जे आहेत हे कामं खाजगी जागेमध्ये मंदिराला बांधकामाची परवानगी नसताना खाजगी जागेत माझ्या स्वतःच्या जागेत करण्यात आलेले आहे. एक मंदिर आणि एक शेती मावण्याच्या जागेत करण्याला असं करून त्या ठिकाणी लोकवर्गणीतून मंदिराचं काम झालेलं असताना या ठिकाणी 5 लाख रुपयाचा जो निधी आहे तो सेसमधून दाखवण्यात आला आणि तो जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर डेप्युटी इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर यांनी संगणमताने हे पैसे काढून अपार केलेला आहे. त्यासाठी मी आपलं सरकारवर 8 फेब्रुवारी तक्रार केली होती. 8 फेब्रुवारी 2018 रोजी तिचं चौकशीसाठी डेप्युटी इंजिनियर राहता यांची नियुक्ती केली होती आणि ती नियुक्ती केल्यानंतर त्यांनी अहवाल दिलेला आहे का बाबा जी तक्रारदाराची तक्रार आहे ती बरोबर आहे त्याप्रमाणे कारवाई करायला पाहिजे होती, पण राजकीय दबावामुळे सदर जिल्हा परिषद सदस्याच्या दबावामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. आता भूमिका काय असणार आहे पुढची? तर यामध्ये आज आम्ही आता 8 फेब्रुवारीला जो दिलं होतं 8 फेब्रुवारी निवेदन दिलं होतं आपलं सरकारवर दिलं होतं, PDO कडे दिलं होतं, PDO ने पण चौकशी केली त्याच्यात पण तथ्य आढळलेलं आहे, पण आता जर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे त्या उपोषणातून जर मार्ग नाही निघाला तर औरंगाबाद हायकोर्टामध्ये याच्यासाठी एक पिटिशन दाखल करणं आम्ही केलेलं आहे अगोदर, परंतु औरंगाबाद खंडपीठाने आम्हाला सांगितलं होतं का या ठिकाणी तुम्ही संबंधित यंत्रणेकडे अगोदर जा आणि मग आमच्याकडे या. त्यासाठी आता जर हे यावर जर CO नी कारवाई नाही केली तर आम्ही औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागणार आहोत. त्यांनी कोणते कागदपत्र बनवटी तयार केले होते? 6 नमुना नंबर जो असतो ग्रामपंचायतचा नमुना नंबर 8 जो असतो तो ग्रामपंचायतचा नमुना नंबर बाहेरची बाहेर तयार केलेला आहे आणि त्याचा माझ्या स्वतःच्या मालकीचा असलेला नमुना नंबर 712 माझ्या मालकीचा असताना बाहेरची बाहेर खोटा नमुना नंबर 8 तयार करण्यात आलेला आहे आणि त्या याच्यावर जिल्हा परिषदच्या डेप्युटी इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर यांनी ते कागदपत्र ट्रू कॉपी पण त्यांनीच केली ते झेरॉक्स असताना आणि अशा पद्धतीने हे सर्व कागदपत्र करून त्याच्यात साधारणतः 8 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि असं असताना सुद्धा इथल्या कार्यकारी अभियंता आणि CO कुठली कारवाई करण्यास राजकीय दबावामुळं कारवाई करत नाही आहे असं आमचा. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी 24 तास. जगावर्तमानात बिंदास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नागरी सुविधा देण्याच्या मागणीसाठी त्रस्त नागरिकांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. दलित महासंघाच्या वतीनं रस्त्यावरती जिल्हाधिकारी दालनापर्यंत लोटांगण घेत नागरी वस्तीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सांगली शहरामधील वाल्मिकी आवास योजनासह आसपास असणाऱ्या अनेक भागामध्ये नागरी सुविधा मिळत नाहीयेत. पालिकेकडनं या भागामध्ये कोणतीच विकास कामं करण्यात येत नाहीयेत असा आरोप दलित महासंघानं सांगली महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनावरती केला आहे. तसेच नागरी सुविधा मिळाव्यात आणि पालिकेच्या कारभाराच्या निषेधार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती लोटांगण मोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग चौकामधनं मिरज रोडवरील विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावेळी दलित महासंघाच्या वतीनं हा लोटांगण घालत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये त्या भागामधील नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनापर्यंत यावेळी लोटांगण घालत जिल्हाधिकारी यांच्याकडे नागरिकांनी आपलं गारहाणं मांडलंय. याबाबत जिल्हाधिकारी यांनी महापालिका आयुक्त यांच्याशी दूरध्वनीवरनं संपर्क साधत वॉर्ड नंबर 12 मधील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज आम्ही दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना लोटांगण घालायला आलोय आणि ह्या ठिकाणी आम्ही लोटांगण घालायला आलोय. याचं कारण असं की मागच्या 6 महिन्यात आमची महापालिकेवर 13 आंदोलनं झाली. माहितीचा अधिकार काढून आम्ही माहिती अधिकाराची याचिका हायकोर्टला दाखल केली. त्या याचिकेची दखल घेऊन या महापालिकेनं मागास वर्गीय वस्ती वाल्मिकी आवास रेपे ब्लॉक शिंदे मळ पनसिल नगर आणि लक्ष्मी नगर दत्तनगर शिवशंभो चौक यांच्यासाठी 4.5 कोटी रुपयाचा निधी दिला आणि तशी लिखी आम्हाला दिली. या लिखी फक्त खोटी आश्वासनं लिखीच्याद्वारे तिने आम्हाला दिली. आज सर्व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतली सर्व भागातली 100% विकास कामं झालेली. पण आमचा ह्यो भाग मागासवर्गीय असल्यामुळं या जातीवादी आयुक्तानं जातीवादपणाचं आवाहन आमची कामं विनाकारण तटवली गेली आहेत. त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे लोटांगण घालून दाद मागायसाठी आलोय. आमची मागणी अशी असेल की आयुक्तावर अटॅचडी एक दाखल करावं, त्याला सेवेतून बडतर्फ करावं, त्याची खात्री चौकशी करा, त्याच्या कॉल डिटेलची चौकशी करा. आणि हे जर 4 दिवसात झालं नाही, आमच्या भागातली कामं आणि त्याची चौकशी जर 4 दिवसात झाली नाही, तर आम्ही दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या दारात आत्मदहन करणार आणि ह्याला आत्मदहनाला जबाबदार आयुक्त आणि बाकीचे जे काही संबंधित सत्ताधारी असतील ते जबाबदार राहतील. आज सुद्धा या ठिकाणी आयुक्तानं काही पोलिसांना आमच्या सुपाऱ्या देऊन आम्हाला गेटच्या अलीकडे अडवलेला आहे. पण पोलीस बंधूंना आमची विनंती आहे, तुमच्या रक्षणाचा खरोखर तुमच्या त्यापरीत वाक्याचा वापर करा. सदरक्षण हे अखलीकरणे वाक्य आहे. कुणाची तर सुपारी घेऊन आमच्यावर अन्याय करू नका. आम्ही पण दलित आहे आणि आमच्या अन्याय करायला सोडलेली ही सुद्धा सगळी दलितच आहे. गणेश चव्हाण सी 24 तास सांगली. राहुरी शहरामधील जॉन साळवे यांनी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 25 जून रोजी सायंकाळी घटना घडली आहे. जॉन साळवे हे राहुरी शहरामध्ये रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. दरम्यान त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही आहे. राहुरी शहरामधील जॉन साळवे या तरुणानं 25 जून रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. जॉन बापू साळवे या तरुणानं 25 जून रोजी सायंकाळी 5:30 दरम्यान पहिल्या मजल्यावरील आपल्या राहत्या घरामध्ये साडीच्या सह्यानं गळफास घेतलाय. यावेळी त्याच्या घरामधील इतर व्यक्ती खालच्या खोलीमध्येच होते. त्याचे नातेवाईक वरच्या खोलीमध्ये गेले असता त्यांना जॉन साळवे हे गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला. ते दृश्य पाहताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी काही जणांनी त्याला खाली उतरवून तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं. वैद्यकीय अधिकारी यांनी जॉन साळवे याची तपासणी करून त्यांना मयत घोषित केलंय. शवविच्छेदनानंतर शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलंय.
जॉन साळवे हे राहुरीमध्ये रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि पत्नी, आई वडील, भाऊ भाऊजाई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूनं शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. जॉन साळवे यांनी नेमकी कोणत्या कारणानं आत्महत्या केली हे अजून समजू शकलं नाही आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसोमदार, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE, DTE, MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी काळामध्ये नॅक मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90%पेक्षा जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000 जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल, जनरल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 95%पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागामधनं महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बससेवा, प्रवेश देणं सुरू, आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता: श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 95594401195, 99-23-59-15-55 आणि 99-23-59-25-55. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. विदर्भाचा अवलिया कलाकार शुभ माणकर अमरावतीमध्ये माती कलेला बांबू कलेची जोड देऊन कलेचा आविष्कार घडवतोय. टाकून दिलेल्या बांबूपासनं त्यानं हुबेहूब प्रतिमा साकारल्या आहेत. आपल्या कौशल्याच्या जोरावरती शुभमला मेकॅनिकल इंजिनियर बनायचं आहे. त्यानं बनवलेले बांबूचे कॅमेरे हे इथे मुख्य आकर्षण ठरतायत. त्याची कला बघण्यासाठी लोक इथे मोठी गर्दी करतायत. अनेक प्रदर्शनाद्वारे त्याची कला समाजापुढे मांडली जाते. विदर्भ पुत्र शुभम हा आपले स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याकरता धडपड करतोय. त्याच्या या प्रयत्नांना C24 तासच्या खूप खूप शुभेच्छा. मी लहानपणापासूनच बांबूमध्ये इंटरेस्ट होता, म्हणजे काहीतरी नवीन कलाकृती तयार करणे, आणि पण त्यानुसारच मी इथे आलो अमरावतीला कॉलेज वगैरे जॉईन करायसाठी. त्यानंतर मी मामाकडेच राहत असतो इथे, त्यांची जे मडके बनवतात त्यापासूनच पाहून मी जरा असं विचार आला की आपण काहीतरी नवीन करायचं. म्हणून मामा जे वेस्ट बांबू यूज करतात जाळण्यासाठी, त्यापासूनच मी बांबू घेऊन आपली कलाकृती तयार केली. आणि त्यानंतरच बाईक्स, कार, आयफिल टॉवरसुद्धा बनवलेला आहे मी, बैलगाड्या, याच्यातूनच इंटरेस्ट वाढला. तसा इंटरेस्ट मला मेकॅनिकलमध्ये आहे, त्यापासूनच मी मेकॅनिक गाड्या तयार केल्या आहे आणि छोट्या डिझाईन सध्या तयार केलेल्या आहे. पण तशी इच्छा आहे की माझी स्वतःची डिझाईन थोड्या दिवसांनी काही लॉन्च समोर यावी. सुरुवातपासून घरी असतानाही हे काम करत होता तो. पण कसं आर्थिक परिस्थिती त्याची त्याच्यामुळे नसल्यामुळे कसा आहे तो मामाकडे राहत आला. 6 झाले तो इथंच राहून राहिलेला. आता त्याला ते आवड लागलेली आहे. आवड लागल्यामुळं कसं आहे तो त्याच्या छंदामध्ये गुंग झालेला आहे.
अशा प्रकारे तो आतापर्यंत न्यूजला पोहोचलेला आहे. आता समोरचं काय सांगू हे मी सांगू शकत. गेल्या काही वर्षापासून अमरावती जिल्हा येथील वलगाव शुभ मानकर म्हणून आपल्या मामाकडे तो राहतो. त्याचबरोबर आधीपासून त्याला बांबूच्या वस्तूपासून वेस्टमधून वेस्ट तयार करणं हे त्याची एक कला होती. त्यांनी थोडी सुरुवात केली. त्याचबरोबर करता करता मग छोट्या काही गाड्या तयार केल्या, टू व्हीलर, छोटी फोर व्हीलरमध्ये. त्याचबरोबर त्याला आपण सांगितले की कॅमेरे तयार कर, फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून त्याला व्यासपीठ कसं उपलब्ध होईल थोडंफार. आणि मग कॅमेरा तयार केल्यानंतर इथले स्थानिक अमरावती शहरातील अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशन या ठिकाणी प्रदर्शनी भरली होती फोटोग्राफीची. त्याच ठिकाणी त्याला एक कला दालना स्टॉल दिला आणि फुलनाई फुलाची पाकळी जे काही आपल्या परिचित लोक होते त्यांच्याकडनं काही खरेदी करायला लावली. त्याचबरोबर ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशन मुंबई गणेशजी घर त्यांना विनंती करून 2016 फोटो फेअर होता नवी मुंबई वाशीला, त्या ठिकाणी त्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि थोडीफार जे काही आहे त्याची त्या ठिकाणी कमी झाली. आणि कॅमेरा याच्यासाठी तयार करायला लावला. मी फोटोग्राफर असल्यामुळे फोटोग्राफरला एक आग्रह करून त्याच्याकडनं काय पर्चेसिंग करता येते ते मी थोडं बघितलं. आणि अतिशय हालाकीची परिस्थिती असताना शुभम आता त्या संघर्ष करून राहिला आणि त्याला जर कुठे चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि तो पडद्यामागचा जरी आज कलाकार असला महाराष्ट्रातला एक नंबर वन म्हणून कलाकार तो होऊ शकतो. कारण त्याला आज सध्या परिस्थितीमुळे मागे आहे आणि विदर्भातला असल्यामुळे आणि त्याचे आईवडील शेतमजुरी करत असल्यामुळे तो मागास आहे. आणि जे काही माझ्याकडनं आणि आणखी मित्र आहे त्याच्या इथे या ठिकाणी वलगावलाच अवकाश बोरसे म्हणून आहे, त्यांनी मदत केली. मैत्री संघटनेचे अविनाश भाकरे म्हणून आहे, त्यांनी जे काही मदत करायची ते. निखिलजी गाले आहे आणि त्याचबरोबर एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळत असताना त्या ठिकाणी जे काही थोडंफार त्याला मला मदत करता आली. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काय आर्थिक मदत जरी नाही करू शकलो पण त्याला एक व्यासपीठ कसं उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर तो जसं आपलं नाव आपलं गावाचं नाव जगाच्या नकाशावर कसं ते त्याचं नावसुद्धा आणि सध्या पडद्याच्या मागं आहे आणि जगाच्या नकाशावर त्याचं नाव कसं येईल हे आमचा पुरेपूर प्रयत्न राहील. आणि बस तर खरं म्हणजे शुभमची ही स्वप्न फार मोठी आहेत आणि सुंदर आहेत. कारण एखादाच स्वतःचं डिझाईन बनवून ते देशासमोर आणायचं आणि ते एखाद्या कंपनी थ्रू त्याचं प्रोडक्ट करायचं खऱ्या अर्थानं त्याची स्वप्न खूप मोठी आहेत. पण परिस्थितीच्या विळख्यात अडकलेला शुभम आता मात्र मोठा संघर्ष करतोय. निश्चितच कलाप्रेमी आणि दानशूर व्यक्तिमत्वाने जर त्याच्या कलेला दाद दिली आणि त्याला जर राजाश्रय मिळाला तर तो निश्चितच भारताचा नव्हे पूर्ण देशाचा एक चांगला उत्तम असा एक कलाकार आणि एक मेकॅनिकल म्हणून तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, अमरावती. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी जागरूकता नवचैतन्य आणण्यासाठी कैलासवासी शरदराव देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख आणि सौ सई देशमुख आणि आई श्रीमती ज्योती देशमुख यांच्या सहयोगानं सौ समीक्षा डफळ उपजिल्हाधिकारी पुणे यांच्या संकल्पनेमधनं आमराई प्रकल्प धामारे इथे सुरू करण्यात आला. आपलं गाव सुंदर दिसावं, गावामध्ये भरपूर पाणी असावं, ओढे नाले विहिरी तुडुंब भरलेले असाव्यात आणि गावकरी कष्ट करताना समाजासाठी काम करत आहेत त्यासाठी कल्पकतेची जोड दिली तर गावामधील बालगोपाळ नक्कीच गोड फळं खातील हे स्वप्न उराशी बाळगून गावाचं गावपण अस्तित्वात येत आहे आणि त्यासाठी कष्ट घेत आहेत धामारे गाव आणि त्या गावची लोकं. उपजिल्हाधिकारी समीक्षाताई गोकुळे आणि ग्रामस्थ आणि शिवाजी फाउंडेशन धामारी यांच्या संकल्पनेच्या माध्यमामधनं धामारे येथील महाविद्यालय आणि ग्रामदैवत खंडोबा महाराजांच्या मंदिराचा परिसर चक्क 500 केशर आंब्यांच्या लागवडीखाली येतोय. त्याला उत्तम साथ देण्यात येईल असं आश्वासन येथील महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बांदल सर यांनी दिलंय. शिरूर तालुक्यातील धामारी इथे नुकतेच या लागवडीचं काम पूर्ण करण्यात आलंय. माहेरचं माहेरपण जोपासण्यासाठी आणि त्या भूमीमध्ये आपण खेळलो बागडलो लहानाचं मोठं झालो त्या भूमीचे शाळेचे आणि कुलदैवत खंडेरायाच्या आशीर्वादानं उपजिल्हाधिकारी पदापर्यंत विराजमान झालो त्या गावाला गावपण आणण्यासाठी या धामारीच्या लोकांनी केलेला संकल्प वाखाणण्याजोगा आहे. आज पुणे सासर असलेल्या समीक्षाताईंचा ओढा गावाकडे कायम आहे.
कुठल्याही माध्यमामधनं का होईना, आज त्यांची गावासाठी काही ना काही करायची धडपड कायम आहे. या संकल्पनेमधनं या ठिकाणी 500 केशर आंब्यांची झाडं लावण्यात आली आहेत. यावेळी पुण्याच्या उपजिल्हाधिकारी समीक्षा गोकुळे, माजी सरपंच संपत कापरे, नंदकुमार गायकवाड, कैलास डफळ, चेअरमन पोलीस पाटील आत्माराम डफळ, मुख्याध्यापक बांदल सर, शिवाजी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील डफळ, आबासाहेब डफळ, गुरुनाथ डफळ, नवनाथ डफळ, गणेश पावशे, आनंद मोहिते, गणेश भोंगळे आणि रोपांचे दाते मनीष देशमुख आणि सारेगमप या म्युझिक शोच्या गायक सौ सई देशमुख, खंडेराय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तोबा भगत आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी पुणे श्री मनीष देशमुख हे IGR ऑफिसला काम करतात आणि त्यांची अशी इच्छा होती की वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ की काही झाडं लावायची. तर मी आणि सरपंच कैलास राव डफळ आम्ही असं विचार केला की इथे आपण आमराई डेव्हलप करायची, कारण ओढा खोलीकरणचं काम झालं होतं आणि जर ओढ्याच्या बाजूने झाडं नाही लावली तर ती ही माती परत ओढ्यामध्ये जाऊन जे काम केलेलं आहे ते सगळं वाया जाईल. त्यामुळे झाडं लावायची, पण कोणती पण झाडं आम्ही लावू शकत होतो, परंतु गावासाठी एक छान आमराई डेव्हलप होईल असा आमचा विचार होता. त्यांनी सांगितलं की आम्हाला आमराई डेव्हलप करायची, तुम्ही करू शकाल का? त्यांनी सध्या 500 झाडांसाठी त्यांनी मदत केली. आपण 500 केशरची झाडं इथून बारामती ॲग्रोमधून आणलेली आहेत आणि ती सगळी लावणार आहोत. आता मात्र हे जपण्यासाठी आम्हाला ट्री गार्डची गरज आहे. तर गावातले शहाजी डफळ यांनी 50 झाडांची जबाबदारी घेतली आहे आणि मला असं वाटतं हळूहळू बाकीचे पण लोक काही तयार होतील आणि आम्ही 500 झाडांच्या ट्री गार्डची पण व्यवस्था करणार आणि ही झाडं नक्कीच जगवणार. तुम्ही धामरी गावच का निवडलं? तुम्ही इतरतही करू शकले असता जिल्हाधिकारी. धामरी माझा माहेर आहे आणि इथं कसं दुष्काळग्रस्त गाव होतं. जेव्हा ओढा खोलीकरणचं काम केलं त्यावेळेस एक डोक्यात होतं की ओढा खोलीकरण केलं की पाझर तलावात पाणी येईल, पाझर तलावात पाणी आलं की विहिरी भरतील आजूबाजूच्या, आणि हे कायमस्वरूपी ही गोष्ट असावी म्हणून ओढा पहिल्यांदा जपणं फार गरजेचं आहे जे खोलीकरण केलेलं आहे, आणि नंतरची स्टेज असणार की त्याच्यामध्ये मध्ये मध्ये बंधारा द्यायचा. यापुढे गावासाठी काय करण्याचा मानस आहे तुमचा? गावासाठी अजून तर असं ठरवलेलं नाही, पण आधी सगळ्यात आधी पाण्याची व्यवस्था झाली की त्यानंतर दुसऱ्या गोष्टी हळूहळू सुचत जातील. जसं जसं सुचत जातील किंवा लोकांनी सुचवलेली. नंदकुमार शंकरराव गायकवाड, माजी सरपंच धामारी. आज या ठिकाणी कैलासवासी शरदराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव माननीय श्री मनीषजी देशमुख यांनी संकल्प केल्याप्रमाणे कुठल्या तरी दुष्काळी भागातील एखाद्या गावाला एक वृक्षारोपणाचं कार्य करावं त्या हिशोबानं त्यांनी 500 झाडं लावण्याचा संकल्प केला आणि आमच्या भगिनी सौ समीक्षाताई गोकुळे या उपजिल्हाधिकारी असल्याकारणानं त्यांनी आमच्या गावाची निवड केली आणि धामरी या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणार आहे. परंतु आमच्या गावची जबाबदारी असेल की त्यांनी जी चांगल्या प्रकारची आंब्याची झाडं दिलेली आहेत, म्हणजे आमराई डेव्हलप करायचा हा विचार असताना त्या झाडांचं रक्षण करणं हे जेवढं जरुरीचं आहे, त्याची पाण्याची व्यवस्था पाहणं जरुरीचं आहे, आणि म्हणून ग्रामस्थांच्या सहकार्यानं त्यांनी झाडं लावण्याचं काम केलं, हे फार मोठं काम केलं. परंतु ग्रामस्थांची जबाबदारी आहे की ती झाडं जगवणं, आणि म्हणून आम्ही त्या झाडांच्या रक्षणासाठी सुरुवातीला ट्री गार्ड ज्या लोखंडी जाळ्या शहाजी डफळे यांनी दिलेल्या आहेत 50 जाळ्या, तसं आम्ही जे माजी पदाधिकारी आहेत सगळे आजी माजी सगळ्यांनी 4-4, 5-5 जाळ्यांची व्यवस्था करून आम्ही ही 500 झाडांना ग्रामस्थांच्या वतीनं संरक्षण देण्याचं काम करू एवढंच या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आणि त्यांनी एवढी मोठ्या प्रमाणात जी मदत आमच्या गावाला केलेली आहे त्याबद्दल त्यांचे मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल धामारी. या विद्यालयाच्या परिसरामध्ये श्री शरद राव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ मनीष देशमुख यांचे हे त्यांचे चिरंजीव यांनी आमराई प्रकल्प राबवण्याचा शालेय परिसरामध्ये जो प्रकल्प राबवण्याचा भाग लक्षात घेतला आणि त्याला अनुसरून त्यांनी जवळजवळ विद्यालयाच्या परिसरामध्ये 500 आंब्याची झाडं, मला वाटतं चांगल्या जातीची झाडं या ठिकाणी त्यांनी
केशर जातीची आंब्याची झाडे विद्यालयाच्या आणि मंदिराच्या परिसरामध्ये लावण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि या प्रयोजनाची जी संकल्पना होती ती सौ समीक्षाताई गोकुळे उपजिल्हाधिकारी पुणे यांची संकल्पना आहे आणि त्यांनी ज्यावेळी या ठिकाणी ही आमराई प्रकल्प राबवण्याचा विषय घेतला आणि तो विद्यालयाला सांगितलं की अशा पद्धतीनं इथून पुढे ही झाडे जोपासण्याचं कामकाज तुमचं राहील तर मी अशी ग्वाही देतो की यापुढे ही झाडे लावण्यापासून तर अगदी त्यांची शेवटपर्यंतची जबाबदारी विद्यालय नक्कीच घेईल आणि त्या झाडांचं संरक्षण विद्यालयामार्फत घेतलं जाईल. झाडांना पाणी घालण्याचं कामकाजसुद्धा विद्यालयामार्फत केलं जाईल अशी ग्वाही देऊन या ठिकाणी थांबतो. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. आदर्श माता कौशल्यबाई कोळसे यांच्या स्मरणार्थ गुरुवारी 28 जून रोजी समाज प्रबोधनकार महाराज बंडातात्या कराडकर आणि बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम गुहा इथे गंगाधर बाबा आश्रमामध्ये आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी दिली आहे. माझ्या मातुश्रीचं काल सकाळी निधन झालं. जाणीवपूर्वक थोडा अत्यष्टांचा रोग राग सहन करून आम्ही कुठले विधी केले करू दिले नाही आणि आज सकाळी तिच्या सगळं रक्षा विसर्जन जे पारंपरिक पद्धतीने होतं नदीत कुठे टाकून ते आम्ही केलं नाही, त्या उलट आम्ही तिच्या रक्षामध्ये 5 झाडं लावली. तिला आंबे खूप आवडायचे म्हणून तिच्या रक्षातून ते आंबे निघावेत आमच्या आनंद आश्रमांच्या मुलांनी खावेत म्हणून 3 आंब्याची झाडं लावली, 2 जांभळाची झाडं लावली आणि तिच्या इच्छा होती की नेहमी अन्नदानाचे तर आम्ही तिच्यासाठी दशक्रियाविधी वगैरे न करता 2 सार्वजनिक कामातील महाराज आहेत बंडातात्या कराडकर आणि तनपुरे बाबा ह्या दोघांचं कीर्तन ठेवलं आहे 5व्या दिवशी म्हणजे गुरुवारी 28 तारखेला आणि 1001 लोकांना जेवण ठेवले. तुमच्या माध्यमातून आम्ही सर्वांना विनंती करतो, हे काय आमचा शहाणपणा म्हणून आम्ही केलेलं नाही, फक्त या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. गाडगेबाबांचं जर आपण चरित्र वाचलं कीर्तन वाचलं तर आपल्याला कळेल मी गाडगेबाबांचंच नाव घेऊन न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेल्या चालीवर मी वाटचालीवर मी वाटचाल करत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. C24 तासच्या प्लॅस्टिक बंदीच्या बातमीचा दणका, नगरपालिका प्रशासन झालं खडबडून जाग, पथक तयार करून कारवाईला झाली आहे सुरुवात. नांदेड येथील शिव अॅग्रोटेक इथे अकोल्यावरून आलेलं जान्हवी 88 नावाचं बोगस सोयाबीन बियाणं जप्त. सांगलीमध्ये नागरी सुविधेसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती नागरिकांनी काढला लोटांगण मोर्चा. आणि विदर्भाचा अवलिया कलाकार शुभम अणकर याच्या हस्तकलेनं पडतीये सर्वांनाच भुरळ, बांबूच्या कलाकृतीमधनं अप्रतिम कलेचं प्रदर्शन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.